नमस्कार, मी अनुप्रिया। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा राजा म्हटले आहे। या महिन्यातील विविध व्रतवैकल्य मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात। पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा राजा म्हटले जाते। श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करायची परंपरा आहे। पावसाळ्यात निसर्ग बहरतो, सगळीकडे हिरवाई पसरलेली असते। श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो। तसेच या महिन्यातील विविध व्रतवैकल्य मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात। श्रावण महिना हा अतिशय शुभ मानला जातो। या महिन्यात विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात। सोमवारी शंकराची पूजा तर मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात। तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्ण जयंती व दहीहंडी हे सण याच महिन्यात येतात। कधी ऊन तर कधी पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत। प्रौढांसाठी ते नववधूंसाठीही तितकाच लाडका। श्रावणाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे। वेगवेगळी फुले ही उमललेली आहे। त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे बघताना मन सुखावते। त्यांचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात।